दरम्यान रस्ता घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 10 लेखापरीक्षकांना 21 जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. हे सर्वजण IRS आणि SGS या दोन थर्ड पार्टी ऑडिट कंपन्यांचे फील्ड इंजिनियर आहेत. संतोष कदम, अशफाक सय्यद, मिलिंद कुमावत, राकेश मिरवाडे, पवन कुमार शुक्ला, प्रेमानंद धनवडे, मंगेश तळेकर, धीरज फुलझेले, राहुल शिंदे आणि धैर्यशील पाटील अशी त्यांची नावं आहेत. 352 कोटी रुपयांच्या या घोटाळ्याचा आझाद मैदान पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणी मुंबई महानगरपालिकेचे 2 अधिकारीही निलंबित झालेले आहेत. आतापर्यंत विविध BMC मधून कागदपत्र डॉक्युमेंट्स जप्त करण्यात आलेले आहेत. त्या कागदपत्राचा अभ्यास करून यामध्ये जे नेमून दिलेले कॉन्ट्रॅक्टर, त्याचबरोबर BMC ने ते थर्ड पार्टी ऑडिटर करण्यासाठी, ऑडिट करण्यासाठी एजन्सी नेमली होती, तर त्यांचे सध्या 10 लोकांना काल मुंबई पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, ह्या प्रकरणाचा आता तपास कसा सुरू आहे, याची प्रगती नेमकी कशी आहे, आणि यावरून आता राजकारणही दुसरीकडे जोरात रंगायला लागलेलं आहे, काय सांगाल? मुंबई शहरातील जवळपास 34 रस्त्यांचा या ठिकाणी चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये 352 कोटी रुपयांचा घोटाळा जो आहे तो प्रामुख्यानं समोर आला होता. आणखी देखील मोठी व्याप्ती रस्ते घोटाळ्याची आहे. केवळ 34 रस्ते या ठिकाणी तपासले गेलेले आहेत, परंतु यापूर्वीचे आणि सर्व रस्ते तपासले तर सर्वात मोठा 1000 कोटी रुपयांचा घोटाळा जो आहे तो समोर येऊ शकतो. त्याच प्रकरणी आज जो अटक करण्यात आली 10 जणांना, ते केवळ फील्ड इंजिनियर आहेत, परंतु बडे मासे आणि बडे जे सूत्रधार आहेत या घोटाळ्यामागचे ते मात्र या ठिकाणी मोकाटच आहेत. त्यांना कधी अटक होणार हा प्रश्न विचारण्याऐवजी आपले सत्ताधारी यामध्ये राजकारण करताना या ठिकाणी दिसत आहेत. एकमेकांच्यावर चिखलफेक या ठिकाणी करताना दिसत आहेत. कोण चूक आणि कोण बरोबर हे नंतर ठरवलं जाईल, परंतु घोटाळ्यामधले जे मुख्य सूत्रधार आहेत त्यांना कधी अटक होणार हा प्रशासनाकडे आणि पोलीस प्रशासनाकडे तगादा लावण्याऐवजी एकमेकांबरोबर राजकारण आणि 2017 इलेक्शन समोर ठेवून या ठिकाणी अधिकाधिक आरोप करताना या ठिकाणी भाजप शिवसेना दिसून येते. यासाठी प्रामुख्यानं हा घोटाळा जो आहे तो समोर आलेला आहे. तर यापुढे यातले जे दोषी आहेत, जे मोठे असू देत किंवा आणखी कोणी असू देत किंवा सत्तेतले असू देत किंवा अधिकारी असू देत, त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे, ती नावं समोर येणं गरजेचं आहे. परंतु मुंबई पोलिसांनी केवळ या ठिकाणी 10 फील्ड इंजिनियर म्हणजे अत्यंत खालच्या स्तरावर काम करणाऱ्या लोकांना अटक केलेली आहे. अजून कंत्राटदार दूर आहेत, त्याचबरोबर आणखी मुंबई महापालिकेतले अधिकारी दूर आहेत, परंतु हे सर्व दूर असतानाच यावरून राजकारण होतं हे दुर्दैव आहे. हे माली झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.